नमस्कार, मी लीलाधर वांदिले बोलतो, शेतकरी. तुमच्याकडे किती शेती आहे? माझ्याकडे 5.25 एकर शेती आहे. त्याचा चणा पेरलेला आहे. तो चणा फुलावर असताना असं वाटत होतं की खूप पीक येणार आहे, परंतु धुयारीनं आणि पुरा आपलं म्हणजे न हे धुयार आल्यामुळं फुलगळ होऊन आपलं चण्याचं पीक जे आहे ते सर्व म्हणजे कमी प्रमाणात येऊन राहिलं. आणि शासनाचे भाव पाहताच 3-3.5 हजार रुपये हे शेतकऱ्यांना परवडणारं नाही आहे. शासन कोण्याच मालाला भाव देत नाही, नाही कापसाला, नाही चण्याला, नाही तुरीला. शेतकऱ्याने करावं ती का करावं? शासनाला कोणती मागणी आहे चण्यासाठी तुमची आता? मग शासनाने चण्याचे भाव कमीत कमी 5 हजार रुपये द्यायला पाहिजे. आणि कापस आम्ही कापसाचे भाव मागतो आहे. कापसाला आम्ही आम्हाला 10 हजार रुपये तरी द्यायला पाहिजे. नमस्कार, मी विजय कवडे, अल्लीपूर. आज जो चणा आम्ही पेरलेला चण्याचं पीक पेरलं होतो, चण्याचं पीक पेरलं आणि चणा झाला आणि फुलावर आला चणा. फुलावर आल्याच्या असता घाटी आणि फुलावर अवस्थेत असताना निसर्गाने तोंडाला पाणी पुसलं, कारण धुयारीमुळे चण्याचं फूल गळ झालं आणि घाटी पण भरली नाही. तरी चण्याचा जो नेहमी 8-9-10 चा ॲव्हरेज असेल, तो आज चण्याचा ॲव्हरेज असा झाला की 5-5 क्विंटल 4 क्विंटल कधी 6 क्विंटल कोण्या शेतात. या परिस्थितीत चणा कापणं झाल्या काळने चण्याची मजुरी भरपूर आहे, 300-400 रुपये रोज बायाचा. आणि उलट चण्याला भाव नाही, ॲव्हरेज नसल्यामुळे शासनानं नाफेडची खरेदी आणि दुसरी गोष्ट त्या चण्याचे भाव वाढले पाहिजे. कमीत कमी 5 हजाराच्या वरचं चणा जर घेतला तर शेतकऱ्याला परवडन. ठीक आहे.